अंतरवलीचे सगळे ग्रामस्थ विशेषतः ज्या माता भगिनी यांचं खरोखर मनापासून कौतुक करतो की या तमाम हिंदुस्तान मधली पहिली फुगी खऱ्या अर्थाने जर ती कुठे पडली असेल क्रांतीची तर ती अंतरवली सराटी येथे पडलेली आहे। आणि ज्याही वेळेस मराठा आरक्षणाचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळेस तो कोणत्या शाईने नाही तर येथील अंतरवली सराटी मधील माझ्या बांधवांच्या माझ्या माता भगिनींच्या रक्ताच्या शाईने तो इतिहास अजरामर होईल ते मला इथे सांगायचं। मी थोडस मला सांगितलं प्रत्येक बोला आपण मी तीन चार मिनिटं बोलतो कारण काही गोष्टी आहेत त्या मला बोलाव्याशा वाटतात हे सोपं नाही। मनोज जरांगेला मी खूप अगोदरपासून ओळखतो। एखाद्या माणसाने आपण जमा होतो आपण पाठिंबा देतो आपण कौतुक करतो पण आपल्या संसारावर तुळशी पात्र ठेवून समाजाच्या मागे उभा राहणारा असा एखादाच असतो। आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराम म्हणतात बीज बाजूनी या केली नाही आम्हा जन्म मरण नाही। त्यास आपलं बीज आपण वाचतो आणि त्याची लाही बनवतो त्यास त्या लाहीला त्या बीजाला पुन्हा जन्म नसतं पुन्हा मरण नसतं ते अजरामर होत असतं। आणि अशा पद्धतीने आज मनोज जरंगे आणि या गावाचा संघर्ष हा खऱ्या अर्थाने अजरामर झालेला आहे असं म्हणतात जगद्गुरु म्हणतात एक बीजा केला नास बघ भोगिले कनीस। जर एका बीजानं स्वतःला काढून घेतलं एका बियानं स्वतःला काढून घेतलं तर कनीस आपल्याला भोगायला मिळतं। म्हणून तुम्ही आम्ही आपली जी पिढी आहे ते आज बीज आहे आणि आपली मुलं हे या बीजाला येणार कनीस राहणार आहे त्या कनिसाला जर वाढवायचं असेल तर तुम्हा आम्हाला सगळ्याला यांना पाठिंबा देऊन स्वतःला काढून घ्यावं लागेल ही प्रतिज्ञा आपल्या प्रत्येकाला करावी लागेल हे या निमित्ताने माझं सांगणं आहे। सगळे विजयच मी बघितलेले कुठेही एकही विजय असं दाखवत नाही की दगडाचा मारा अगोदर झालेला आहे किंवा काय। मी अतिशय गांभीर्याने बोलतो आणि पोलिसाचं सुद्धा पोलीस बांधवांना माझं सांगणं आहे पोलिसाचं ब्रीद वाक्य आहे सद रक्षणाय खर निधनाय म्हणजे सज्जनांचं रक्षण करायचं आणि दुर्जनांचा सहार करायचा। पण सज्जनाचं रक्षण न करता सज्जनांचा सहार करण्यासाठी दूर बसलेल्या दुर्जनांच्या ऑर्डर त्यांनी स्वीकारायच्या का हा पोलिसांनी बांधवांना सुद्धा पडलेला प्रश्न मला या निमित्ताने पुन्हा एकदा उल्लेखित करायचा आहे। म्हणून कुठेतरी आपण सगळ्यांनी एकजुटीने उभं राहिलं पाहिजे। कोणतंही शासन हा इतिहास गांधीवादीने गांधीवादानुसार अतिशय सविनयपणे अतिशय शांततेने मी ऐकलं की ह्या गावामध्ये 100 वर्षात एकही केस नाही होईल। जर असं गाव असेल जर वारकरी गाव असेल आणि त्या वारकऱ्यांना तुम्ही जर अशा पद्धतीने वागणूक देत असाल तर गांधींचा महाराष्ट्र गांधी कार्यकर्त्यांचं मोहळ म्हणायचे पण हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे। ज्या पद्धतीने शिवरायांनी घरात सर्व फोटो चाकलेली आहे ज्या पद्धतीने शिवरायांनी शांतीला जाऊन कोठारा काढलेलाय त्या पद्धतीने हा सरकारचा कोठारा आणि या सरकारची बोट छाटण्याचं काम वेळ प्रसंगी जर पडलं तर जनमुखाला हा मराठा समाज त्याशिवाय राहणार नाही। आज घाबरण्याची गरज नाही। जगद्गुरु तुकोबारायांनी आपल्याला सांगून दिलेलं आहे चांगलं जर वागायला लागलो भले तरी देऊ गांधीची लंगोटी। जगद्गुरु म्हणतात भले तरी देऊ गांधीची लंगोटी नाताळाच्या माथी हाणो काठी। जर गरज पडली तर आज आपल्याला पुढे आक्रमकपणे जावं लागणार आहे। काही झालं काही होत नसतं जगामध्ये जेलभर आंदोलन जर केलं तर एवढं मराठा आहे की ह्या जेलमध्ये कोणते जागा राहणार नाही ते ह्या निमित्ताने मी सांगतो। कुठे आपल्याला कोणालाही घाबरण्याची गरज नाहीये आपण फक्त खंबीरपणे अरे एक माणूस चालता येत नाही चालता येत नाही माझ्या घरी एकदा भेटायला आले त्यावेळेची मला आठवण आहे एकदा एका लग्नामध्ये पहिली त्यावेळेस विचारले उभं राहता येत होतं तरुण चार माणसं राहावं लागतं काय पडले काय पडले यांना काय पडले या खासदार साहेबांना अहो अधिकांश लोक हे इथले लाभार्थी नाहीये पण आपली पुढची पिढी जर सुधारायची असेल त्यांना जर खरोखर त्यांना अतिरिक्त होऊ द्यायचं नसेल तर ह्या आरक्षणाची गरज आहे। त्यांना जर टेररिस्ट होऊ द्यायचं नसेल तर ह्या आरक्षणाची गरज आहे। म्हणून हे आरक्षण आपल्या हक्काचं आहे आणि कोणत्याही सरकारी माणसाकडून किंवा सरकारी नेत्याकडून आरक्षण मिळणार नाहीये। मी आज अतिशय गांभीर्याने सांगतो की मराठ्यांमध्ये 2 जाती आहे। महात्मा फुले म्हणतात एक जात शोषकाची असते आणि एक जात शोषिताची असते। आपण शोषिताची जातीची असतो आणि शोषक मराठ्यांची एक वेगळी जात असते।
एक लक्षात ठेवा, या जातीच्या कधीही लागी लागू नका, कधीही कोणत्याही लक्षात घ्या, आपल्या जातीचा नाही, आपल्याला आपल्या मतीचा मराठा नेता पाहिजे। जे मराठी नेते आपल्या मतीचा असेल त्यांनाच मराठा म्हणा, अन्यथा मराठा म्हणू नका। इथून पुढे आपल्याला त्यांना घ्यावं लागणार आहे, त्यांच्या मार्गावर राहावं लागणार आहे। जर एखादा मराठा असेल आणि जर तो आपल्या पाठीशी नसेल आणि जर तो आपल्या मागे उभा राहत नाही, 288 पैकी अर्ध्या पेक्षा जास्त मराठे, पुन्हा फक्त पगार उचलाय का? ते फक्त त्याच्या जागा हरवल्या आहे। गरज आहे, गरज आहे लोकांना बोलण्याची। आणि जर गावागावामध्ये जर यांना येऊ दिलं नाही, मी तर म्हणतो आपण संख्येने जास्त आहे, त्यांना बाहेर टाका ना। आमच्या जातीच्या नियमांना सोडी देऊ नका, यांच्या सोडी करू नका, त्यांच्याशी सहित करू नका आणि बोलू नका। गाडीत जर कोणी बसलं नाही ना, पागल होऊन दिले नेते, करोडो नेत्यांच्या गाड्यावर पैशाला भरल्या ना। आणि गाडीत जर लोक नसतील मागं पुढे लटकलेली, तर हे येळे येतील येळे। म्हणून माझं आवर्जून सांगाय की आपण सगळ्यांनी एकजुटीने उभं राहायला पाहिजे। आणि या निर्णयाची किती शाश्वती, मला तर आता जयंगे पाटणाला जास्त अनुभव आहे, पण मला फार कमी शास्त्रीय शाश्वती वाटते। त्याचं कारण असं आहे की ही जी कुराड आहे ना, ही कुराड दोन दांड्याची, एक दांडा एका मुख्यमंत्र्याचा आहे आणि एक दांडा एका उपमुख्यमंत्र्याचा आहे। आणि मराठी लोक एक म्हणे, कुराडीचा दांडा वतास्कार। कुराडीचा दांडा वतास्कार म्हणजे काय? कुराड जरी दुसरी असली, आदेश देणारे जरी दुसरे असले, तरी दांडे हे दोन, एक मुख्यमंत्री आणि आपला एक उपमुख्यमंत्री, हे दोन दांडे हे आपल्या गोताचे। कुराडीचा दांडा हा लाकडाचा असतो आणि लाकूड कापायलाच कामाला येतो, तसा हे आपल्या गोताचे दांडे आहेत आणि आपल्यालाच कापण्यासाठी कामाला येऊ शकतात। म्हणून जर यांनी आपल्या बाजूने निर्णय दिला, आरक्षणाच्या बाजूने निर्णय दिला, तर हे आपल्या जातीचे मराठे, नाहीतर या मराठ्यांची जात आणि आपल्या मराठ्यांची जात वेगळी आहे। एक कादंबरी नेमाडीने कुठे लिहिली होती, हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ। मी म्हणतो मराठा आणि मराठ्यांमधले हे असे नेते, ही जगण्याची समृद्ध अडगळ आहे। यांना बाजूला केलं तर तुमच्या आमच्या हाताला काहीतरी लागणार आहे। हे जे काही घडवलं गेलं याच्यामागची मला जी चार कारणं वाटतात, त्यातलं पहिलं कारण आहे ते म्हणजे 8 तारखेला काहीतरी मला वाटतं इथे शासन आपल्या घरी येणार आहे। शासन येणार नाही येणार, पहिले यांनी पोलीस गाडी पाठवली, त्याच्यानंतर हा ते पण बंदुकी पोलीस गाडी पाठवली। दुसरं कारण असं सांगितलं होतं की ती इंडिया काय आघाडी नवीन निघाली, तिच्या बातम्या येऊ नये म्हणून दुसरंच काहीतरी लावायचं म्हणून हे सुरू केलं, त्याच्यासाठी आम्हाला भेटीस करणं। तिसरा असा आहे, असं म्हणतात, असा प्रयत्न आहे की ओबीसी मध्ये आणि मराठ्यांमध्ये भांडणं निर्माण व्हावी आणि ती निर्माण झाली की फायदा जातीवादी पक्षांचा होत असतो, त्यासाठी हे पुढे केलेलं कारण आहे। आणि चौथं असं म्हणतात की हा जो दुष्काळ आहे, त्या दुष्काळाकडे आपलं लक्ष राहू नये। आपल्या रानात काय चाललं, आपल्या पिकात काय चाललं, आपल्या पोटात काय चाललं, याच्याकडे आपलं लक्ष राहू नये आणि कुठेतरी आपण फक्त दुसरीकडे भरकटत जावं, यासाठी केलेली ही कृती आहे असं सुद्धा म्हटलं जातं। कुठेतरी लक्षात घ्या की आपल्याला आपलं सरकार हवंय, छत्रपतींचं सरकार हवंय, स्वराज्याचं सरकार हवंय, छत्रपती शिवरायांचं सरकार आपल्याकडे यावं, त्यासाठी आपण प्रयत्नशील राहावं। एवढी मी इथे परत एकदा प्रार्थना करतो शिवछत्रपती चरणी, आणि परत एकदा जयंगे पाटलांना प्रचंड बळ लाभो, त्या ग्रामस्थांना प्रचंड बळ लाभो। आणि ज्या ज्या वेळेस तुम्ही हाक माराल जयंगे पाटील, तर आम्ही आमच्या कृतीप्रमाणे, मग ते कोणत्या पद्धतीचे असेल, आम्ही सदैव आपल्या मागे राहू, फक्त एवढंच मागे त्या सोबत राहू आणि अशाच पद्धतीने आपलं आंदोलन करा। आज आपलं एक खरोखर म्हणजे मी असं म्हणेल की स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये क्रांतिसिंह नाना पाटलानंतर आणि अण्णासाहेब पाटलानंतर एवढा मोठा लढा उभारणार आहे, खरोखर जनांजे पाटील आहेत आणि अंतरावली ग्रामस्थ। धन्यवाद, जय गुरुदेव, जय शिवराय। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।